राजधानी मालेगाव तालुक्यात अवैधरित्या दारू विक्रीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चालले असून याची दखल घेत मालेगाव तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ठिकाणी कारवाईचा बगडा आता पोलिसांनी उगारण्यास सुरुवात केली आहे। या ठिकाणी विविध ठिकाणी जाऊन गुप्त माहितीच्या आधारे धाड टाकून या ठिकाणी हे अवैधरित्या चालणारे धंदे उद्ध्वस्त करण्याचे काम सध्या सुरू आहे। या ठिकाणी अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती व पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या आदेशान्वये मालेगाव तालुक्यातील दसानी दहीकुटे लोणवाडे या ठिकाणी चालू असलेल्या अवैधरित्या धंद्यांची माहिती गुप्त बातमीदारानुसार प्राप्त झाली होती। त्या ठिकाणी जाऊन ते धंदे उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश मिळाले असून यामध्ये तब्बल 4,74,800 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। त्याच पद्धतीने आरोपी नामे सकुबाई भाऊसिंग माळी तसेच धनराज शिवाजी मोरे रमेश गणपत मगरे नंदू तुकाराम सोनोने प्रवीण पुंजराम सोनोने हे सर्व राहणार दसाने तालुका मालेगाव जिल्हा नाशिक। त्याच पद्धतीने लोणावळे तालुका मालेगाव येथील जिभाऊ बुदा दळवी अप्पा साहेबराव माळी शिवाजी देवाजी पवार शरद माळी तसेच निर्मला देसले तसेच शानूबाई भगवान माळी यांच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच या ठिकाणी सुरू असलेला अवैधरित्या दारू विक्रीचा धंदा पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आला आहे। या कारवाईसाठी अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती व पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार PSI कोळी पोलीस खांडेकर हेमंत देवरे देशमुख भावसार आदींनी या कारवाईत सहभाग घेत यशस्वीरित्या ही कारवाई संपन्न केली आहे। तसेच ही फिर्याद पोलीस शिपाई तुषार पांडुरंग देशमुख नेमणूक मालेगाव तालुका पोलीस स्टेशन जिल्हा नाशिक यांच्या फिर्यादीवरून नमूद करण्यात आली आहे। याच प्रकारे मालेगाव तालुक्यात सुरू असलेल्या इतर अवैध धंद्यांचा छडा लावला जाईल। त्याच पद्धतीने संपूर्ण या अवैध धंद्यांवरती पोलिसांची बारीक नजर आहे। तसेच मालेगाव तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भागामध्ये कुठे जर अशा प्रकारे अवैधरित्या दारू विक्री किंवा इतर अवैधरित्या धंदे सुरू असल्यास पोलिसांना माहिती द्यावी, तात्काळ पोलिसांतर्फे कारवाई करण्यात येईल असे आवाहन पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी प्रबंधूंशी बोलताना केले आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी जीवभारती मालेगाव।